हरिओम श्री राम अंबज्ञ पेठ वड़गाव प्रायोगिक उपासना केन्द्र वंदना संजय झगड़े माझ्याकडून बापूंचं अनुभव कथन करून घेणार बापूच आहे. दुसरं तिसरं कोणी नाही. त्यांनीच मला उत्साह दिला. त्यांनीच मला आणून इथंपर्यंत उभा केला आणि मी बोलू लागले. आता मी बापूंच्याबद्दल सांगायचं म्हणजे की ज्या वेळेला 2000 माझे पती गेले त्यावेळेला 2000 वेळेला माझा लहान मुलगा 5 होता आणि थोडा 8 होता. त्यावेळेला अक्षरशः मला काय बाहेरचा उंबरा पण मला माहीत नव्हता. अशा कंडिशनमध्ये मी जेव्हा होते त्यावेळेला अक्षरशः मला मी मुरगुटा म्हणजे आमच्या आदळी गेलेली आणि तिथं हे तिघांचे फोटो लावलेले. मी दादा वहिनींना विचारलं हे कोण आहेत. त्यांनी सांगितलं की हे तिघं जण मुंबईला असतात आणि तुमच्यातले कोणतर झगड्यांचे ते येऊन गेलेत मुंबईला आणि त्यांना तू जाऊन भेट. मी माझ्या मुलांना विचारलं की झगड्यांच्यात कुणाच्या तो बापूंचा फोटो आहे बघ मुरगुडा तू बघितलायस तो. मग तो सांगितला एक संगीता काकीच्यात आहे काय मालू काकीच्यात आहे काय म्हटला. मग मी म्हटलं संगीता काय केलं सांग मी थांबायला सांगितले मी पण येणार आहे उपासनेला. आणि मी संगीताला म्हणजे माझी जाऊ आहे ती मग तिला घेऊन मी उपासना केंद्रात जेव्हा गेल्यानंतर मला इतका उत्साह झाला की दुसरा शनिवार कधी येते असं व्हायला आणि 2 ते 3 शनिवारमध्ये काही अक्षरशः माझ्या गोडाऊनमध्ये भाडं आलं. आणि काय नसताना कधीच मी काय असं हे पैशाची इतकी कमतरता असायची. 2 लहान मुलं पोटाला काय घालायचं असं रेषेने आणून तेवढंच खायचं अशा कंडिशनमध्ये आम्ही दिवस काढत होतो. खरोखर बापूंनी मला दुसरं भाडं आणून दिलं. तेवढ्यात दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर अक्षरशः माझ्या घरी धुंधळ्याचं पीठ पण नव्हतं त्या दिवशी. आणि मला उपासना म्हणता येणार नाही. गैरवरून येत होतं अक्षरशः गैरवरून येत होतं. मागं माझ्या प्राजक्ता देशपांडे बसलेली आणि ती म्हणते काकू तुम्हाला काय तरी झालंय खरं सांगा. मग मी म्हटलं मी काय सांगू शकणार नाही. म्हटलं तुला काय सांगू शकणार नाही मी. मग मी सांगितलं अगं असं असं कंडिशन झालं काय करायचं म्हटलं. तर राहून ते आम्ही आहे की कशाला भीती आहे. मी म्हटलं काय नको गबस म्हटलं होते काय तर. आणि घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या गोडाऊनचा जो भाड्याने घेतलेला भाडेकर होता तो अक्षरशः घरी येऊन 15,000 देऊन गेला. 3 भाडं त्याच्याजवळ होतं. मी कधी मागितलं नव्हतं भाडं मला द्या म्हणून. खरं तो स्वतः दुसऱ्या दिवशी येऊन 15 गेला. म्हणजे 8 बापूंनी सगळे डबे भरले गेले. सगळ्या मुलांना कपडे आणले गेले. आणि त्यावेळेपासून आज अखेरपर्यंत माझी काही पण मला कमी करून दिलं नाही. आता माझा धाकटा मुलगा इंजिनियर आहे. थोडा मुलगा स्क्रॅप देतो MISC. दोघांचं चांगलं आहे. दोघांची पण लग्न झाल्यात व्यवस्थित आहे सगळं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.